आपण आपल्या या महाविद्यालयामध्ये साजरी करत आहोत। तर आजच्या या पुण्यतिथी समारंभाचे अध्यक्षस्थान आपल्या चांदूर पिसवा शिक्षण समितीचे अध्यक्ष तथा राज्य पुरस्कृत मुख्याध्यापक आपणा सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय श्री व्ही आर पाटील सर हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। सोबतच आजच्या या पुण्यतिथी समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री डी पी इंगळे सर यांना सुद्धा मी अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर आपले स्थान ग्रहण करावे। यानंतर स्वर्गीय नानासाहेब पानट यांच्याबद्दलची थोडीशी माहिती, शिक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय ओटे पाटील व एक थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय दादासाहेब इंगळे व त्यांचे तत्कालीन सहकारी यांनी 24 जून 1963 रोजी चांदूर पिसवा शिक्षण समितीची स्थापना करून यशवंत विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली। या विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदाचे सारथ्य करण्याचे कार्य स्वर्गीय नानासाहेब पानट यांच्यावर सोपवले। मुख्याध्यापक या नात्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समाविष्ट केले। सुरुवातीला विद्यालयाला जागेची फार मोठी समस्या होती, तसंच अनेक भौतिक सुविधांचा सुद्धा अभाव होता। अशा या प्रतिकूल परिस्थितीत स्वर्गीय नानासाहेबांनी खचून न जाता आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने हे शिक्षणाचे अधिकार व्रत घेऊन मोठ्या जोमाने प्रयत्नांची पराकाष्ठा करून ही ज्ञानज्योत तेवट करण्याचे महान कार्य केले। आज विद्यालयाचा आकार उकार या सर्वार्थाने भरपटलेले आपल्या दिसून येत आहे। दोन्ही बाजूंनी या अंकुराचे वटवृक्षात रूपांतर होऊन तो बहरलेला आहे आणि या शिक्षण संस्थेतून देश कार्यासाठी विद्यार्थी बाहेर पडत आहेत। स्वर्गीय नानासाहेबांनी विद्यालयाला घालून दिलेली शिस्त विचार आजही आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। अनेक सुसंस्कारांची मालिका पाणी हेच जीवन आणि जीवन हेच पाणी या उक्तीप्रमाणे विद्यालयाच्या आवारात मोठी विहीर उपलब्ध करून देऊन स्वर्गीय नानासाहेबांनी विद्यार्थ्यांना पाण्याची उपलब्धता करून दिली। बाजूला जी विहीर आहे ते स्वर्गीय नानासाहेब पानट यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि त्यामधून दररोज शेकडो विद्यार्थी आपली तहान भागवत आहेत। तत्कालीन काळामध्ये केवळ पाण्याची समस्या नव्हती तर वर्ग खोल्यांची सुद्धा समस्या होती। दृष्टिकोन आणि प्रगल्भ विचारांचा समन्वय साधण्याचे कार्य नानासाहेबांनी करून अनेक विविध समस्यांना तोंड देत ही ज्ञानज्योत तेवट ठेवली। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी शिस्तीची चौकट घालून त्यांच्या सुसंस्कारांची रुजवण व्हावी म्हणून आगळे वेगळे उपक्रम तत्कालीन काळामध्ये हाती घेतले होते। यामध्ये प्रामुख्याने लेखन प्रकल्प, चित्रकला स्पर्धा, भाषण स्पर्धा, नाट्य स्पर्धा, गायन स्पर्धा इत्यादी नानाविध स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या भावी व्यक्तिमत्वाचा पाया घातला। दिवसेंदिवस विद्यालयाची होणारी यशस्वी घोडदौड पाहून आपल्या या पंचक्रोशीतील पालकांना सुद्धा त्याची जाणीव झाली आणि अधिकाधिक पालकांनी आपल्या बाल्यांना या विद्यालयामध्ये प्रवेश देणे सुरू केले आणि आज आपण पाहतो अगदी मोजक्या दशकातच शतकात सुरू झालेल्या या शाळेच्या पटसंख्येची आज आपण बघतो की जवळपास आपल्या शाळेची पटसंख्या 1300 वर जाऊन पोहोचलेली आहे। स्वर्गीय नानासाहेबांचे कर्तृत्व, त्यांची कार्यशैली ही असामान्य अशीच होती। त्यांच्या कार्यकुशलतेच्या पाऊलखुणा आपणा सर्वांना सदैव प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतील। याच्याच दिनांक 23 जून 1974 रोजी नानासाहेब या संस्थेमधून सेवानिवृत्त झाले। स्वर्गीय नानासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चिरस्मरणीय आठवणी विशद करणे ही एक खऱ्या अर्थाने आपली नैतिक जबाबदारी आहे। संस्थेच्या इतिहासामधील त्यांचे योगदान, त्यांचं कार्य हे खऱ्या अर्थाने आपणा सर्वांना प्रेरणादायी तर आहेच, पण त्यांच्या कार्याचं
स्मरण करणं हे सुद्धा आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून आपण दरवर्षी गणेश जयंतीला स्वर्गीय नानासाहेब पानट यांची पुण्यतिथी साजरी करत असतो. तर आजच्या या कार्यक्रमाचा भाग म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री व्ही आर पाटील सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते स्वर्गीय नानासाहेब पानट यांच्या प्रतिमेला कुमकुम तिलक लावून पुष्पहार घालून त्यांच्याप्रती आदरांजली अर्पण करावी. संस्थेसाठी दिलेली सेवा फक्त त्यांच्यापूर्वीच सीमित न ठेवता त्यांचे उत्तराधिकारी त्यांचे पुत्र डॉक्टर पानट यांनी त्यांच्या वडिलांनी पाहिलेलं बरंचसं स्वप्न पूर्ण केलं. त्यावेळेस मी तुम्हाला आधीच भाषणात सांगितलं की आपल्या विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यासाठी पुरेशा वर्ग खुले नव्हते. तर स्वर्गीय नानासाहेब पानट यांचे पुत्र डॉक्टर पानट यांनी आपल्या ऑफिसच्या वरचे जो 10वा अ वर्ग बसतो ती वर्गखोली बांधण्यासाठी 1,00,000 रुपयाची देणगी दिली होती. आणि स्वर्गीय नानासाहेबांनी पाहिलेलं जे अर्धवट स्वप्न होतं, जे त्यांचं स्वप्न अर्धवट राहिलं होतं, ते स्वप्नसुद्धा त्यांचे पुढील उत्तराधिकारी पूर्ण करत आहे ही खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. यानंतर आपण स्वर्गीय नानासाहेब पानट यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपल्या जागेवर सर्वांनी उभं राहिलं. यांच्या पुण्यतिथी समारंभासाठी आपल्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री व्ही आर पाटील सर यांनी उपस्थित राहून या सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे. त्यांची पुण्यतिथी आहे. विद्यार्थी बाल मित्रांनो, या ठिकाणी हा जो आपला परिवार दिसतोय, तुम्ही आम्ही विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक हा संपूर्ण स्वच्छ असा शाळेचा परिसर आहे. हे जे चांगलं गौरवमुक्त रूप आहे आपल्या संस्थेचं आजचं, याचं बीजारोपण जर कोणी केलं असेल तर ते नानासाहेब पानट यांनी. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये उंच साडेपाच ते 6 फूट उंचीचा माणूस, सरपातळ जेएसटी, गुडघ्यापर्यंत कोट परिधान केलेला धोत्र, काळी टोपी, गोळ्याचा चष्मा, असं एक आगळं वेगळं ते व्यक्तिमत्व होत. चांदूर पिशव्यासारख्या लहानशा गावात एक शाळा असावी अशी त्याला कल्पना सुचली आणि ते चांदूर पिशवा इथे मालक्या करून आले. तसं ह्या आणि नानासाहेबांनी आज मलकापूरला तुम्हाला जे गोविंद विष्णू महाजन विद्यालय दिसते ती शाळा त्यांनी काढली, ती संपूर्ण इमारत त्यांनी काढली आणि त्या बाजूचं जे प्रणांगण दिसते क्रीडांगण ते त्यांनीच त्यावेळी सरकारकडून शासनाकडून घेतलेलं. मोताळ्याची शाळा त्यांनी काढली, धामणगाव बळीची शाळा त्यांनी काढली, हिराबाई सज्जीची शाळा मलकापूरची त्यांनीच काढली आणि त्यानंतर चालू पुष्प्याचं हे लोक लावलं, जवळ बाजारची शाळा पण त्यांनीच काढली. असा हा शिक्षण क्षेत्रामधला एक शिक्षण महर्षी असा एक माणूस.
त्यांनी जेव्हाही शाळा सुरू केली तर आपल्या गावात जे विठ्ठल मंदिर आहे त्या विठ्ठल मंदिरावर शाळा सुरू केली. आपल्या इथल्या जो आराम चव्हाण आहे तुला आठवण सांगतो, रसपाल सिंग चव्हाण हा पहिला विद्यार्थी आपल्या शाळेचा रजिस्टर नंबर 1 तर त्याला बोटाशी धरलं आणि त्या विठ्ठल मंदिरामध्ये मी शिकवलंय आठवा वर्ग तिथे भरायला. विठ्ठल मंदिरात मी वर्ग घेतले, मी शिक्षक जेव्हा लागलो 1979 ला इथे मी अल्टरनेट शिक्षक म्हणून लागला. नानासाहेब तेव्हा मुख्यालयात होते आणि 4 की 5 फक्त शिक्षक होतो. एक तिथे वर्ग भरायचा, एक आज जे महाराष्ट्र बँक आहे तिथे भरायचा. महाराष्ट्र बँकेच्या मागे आमची प्रार्थना व्हायची, ते प्रार्थनेचं ग्राउंड. आज ज्या ठिकाणची सोसायटी आहे त्या ठिकाणी 2 वर्ग भरायचे. म्हणजे सुरुवातीला 8, 9 आणि 10 पहिले 8वा वर्ग, दुसऱ्या वर्षी 9वा वर्ग, मग तिसऱ्या वर्षी 10वा वर्ग, असे 3च वर्ग जवळजवळ 63 पासून तर 72-73 पर्यंत 3च वर्ग. इतके वर्ष 3 वर्ग. मी इथे शिक्षक लागलो तेव्हा 3च वर्ग, 5-6 लोकांचा स्टाफ होता. 6-7 महिन्यांचे पगार व्हायचे शिक्षकांचे. शिक्षक म्हणून कोणी नोकरी करायला तयार नसाल त्या काळात अशी एक म्हण होती की मसेल मागतोय भीक तर मास्तरी बेरोशी, अशी एक म्हण होती. मग शिक्षक कोणी होत नसे, ज्याचं कुठेच काही जमणार नाही, काही झालं नाही, नोकरी लागली नाही, तो मग या शिक्षण क्षेत्राकडे वळायला. इतकी मर्या या क्षेत्रात आलेली होती आणि अशा अवस्थेत नानासाहेब पाटलांनी या ठिकाणी रोपटं लावलं. आज त्या माणसानी जरी शाळा सुरू केली असती, त्यानंतर 74 ला रिटायर झाला. मी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कामा रुजू झालो. ही शाळा इकडे आणली, जागा घेतली, अटॅचमेंट घेतलं, 5-6-7 वर्ग सुरू केले, 5-10 वर्ग पुढे असे क्रमाक्रमाने प्रगती होत गेली. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की जर नानासाहेब पाटलांनी हे रुक्त लावलं नसतं तर हा एवढा मोठा परिसर, एवढी मोठी संस्था या ठिकाणी उदयाला आली नसती किंवा विकसित झाली नसती. आणि म्हणून या आपल्या नानासाहेब पाटलांसारख्या शिक्षण क्षेत्रामध्ये आरोप होती त्याने खूप म्हणजे इतकी कष्टाची बाब होती की आम्हाला इथे आल्यावर ब्लॅकबोर्ड सुद्धा सापडत नव्हता. फळा वर्गात फळा लावायला पैसे कुठे आणायचे, आम्हाला बसायला खुर्च्या नव्हत्या, शिक्षकांना बसायला खुर्ची कुठून आणायची, शाळेच्या नावाचा बोर्ड नव्हता कित्येक वर्ष, इथे लाईन नव्हती, रस्ता नव्हता. हा रस्ता इथे आणून नव्हता की दोन्ही बाजूला खूप असायचा काट्याचा, आणि गाळा जर आला तर ते त्या गाळ्यामध्ये एका बाजूला उभं राहावं लागत असं. गुडगावडगा या रस्त्याने गाळा असायचा, एका लाईनला पुढे जायचं. पाणी पडलं की इकडे पाऊस झाला की पावसाळ्यात घरी जाता येत नसे, रेल्वे स्टेशनवरून घरी जायचं, अशी कंडिशन होती. अशा परिस्थितीमध्ये, अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये नानासाहेबांनी शाळा जगवली, टिकवली. मला काही परिस्थिती असतानाही पैसा नाही, मी तुम्हाला सांगितलं की 5-5, 6-6 महिने आमचे पगार होत असतो, वर्षातून एकदा किंवा दोनदा पगार व्हायचे. आणि पगारही काय होते, पगार जास्त होते. मी शिक्षक असताना मला टोटल पगार 165 रुपये होता, म्हणजे भत्ता, मागे भत्ता आणि बेसिक पगार हे दोन अल्टर्न टीचरचा पगार सांगतो. आणि त्याचे गव्हर्नमेंटने ऑडिट केलं तर काही पैसे त्यातून वसूल केले की हा जास्त पगार झाला छापून घेतलं. म्हणजे अशी आमची कंडिशन होती. नानासाहेब मलकापूरून यायचे, ज्या पॅसेंजर गाडी नाही आली संध्याकाळच्या कारण शाळा सुटली की पॅसेंजर गाडी जाय. म्हणजे अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही शाळा सुरू केली आणि या हजारो विद्यार्थी या शाळेमधून चांगले वकील, डॉक्टर, जजेस, चांगल्या नामोदेश जागेवर गेले, याचं सर्व श्रेय हे नानासाहेबांना जाते. आणि म्हणून ज्या माणसाने एवढं मोठं कार्य केलं करतो त्याच्या त्यांची पुण्यतिथी साजरा करणं किंवा त्यांची त्यांची आठवण ठेवणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. म्हणून आपण हा छोटे काही कार्यक्रम आज त्या ठिकाणी आयोजित केला. बोलते राजी सांगितलंय की त्यांचे चिरंजीव डॉक्टर पानत, औरंगाबादचा प्रभाकरराव पानत, त्यांनी सुद्धा वर्गकुल वाचण्यासाठी 1 लाख रुपयाचं रोख रक्कम या शाळेला निधी दिली. आणि म्हणून आपण दरवर्षी त्यांची पुण्यतिथी साजरी करतो. एवढं बोलून दोन शब्द संपव. स्वर्गीय नानासाहेब पानत यांनी या संस्थेसाठी केलेले कार्य, त्यांचे या संस्थेवरती असलेले अनंत उपकार, त्या सर्व बाबी आपल्या भाषणामधून निश्चित केल्या आहेत.
अगदी नानासाहेबांच्या व्यक्तिमत्वापासून ते व्यक्तित्वापर्यंत सर्व बाबी सरांनी आपल्या भाषणावरून सांगितले. सरांना प्रत्यक्ष त्यांचा सहभाग लाभलेला आहे, त्यामुळे सरांनी त्यांना जवळून पाहिलेलं असल्यामुळे सरांनी अगदी छोटे बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत की ज्या नानासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू होते ते सुद्धा आपल्या भाषणामधून सांगितले. पुनश्चित्रा सरांचे आभार. सरांच्या या पुण्यतिथी समारंभाला अध्यक्ष स्थान म्हणून लाभलेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री विहार पाटील सर यांनी आजच्या कार्यक्रमात सोबतच आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेले आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री इंगळे सर यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. माझे हे सर्व यशस्वीरित्या करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. तुम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आजचा हा कार्यक्रम शांततेने ऐकून घेतला, पार पाडला, त्याबद्दल तुम्हा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे कौतुक करतो. आणि आजचा हा छोटेखानी पुण्यतिथी समारंभ संपला अशी जाहीर करतो.